सांगलीतून मोठी बातमी। सांगलीतील शिराळ तालुक्यात एकाला कोरोनाची लागण झालेली आहे। कोरोनाबाधित महिलेच्या आईचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला आहे। सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 29 वरती गेलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी सांगलीतून पाहतो आहोत। सांगलीमध्ये देखील सातत्याने रुग्णसंख्या वाढते आहे। सांगलीतील शिराळ तालुक्यामध्ये एकाला कोरोनाची लागण झालेली आहे। सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 29 वरती पोहोचलेली आहे। तर एकूणच सांगलीमध्ये देखील रुग्णसंख्या ही वाढते आहे। सांगलीतील शिराळ तालुक्यामध्ये एकाला कोरोनाची लागण झालेली आहे। कोरोनाबाधित महिलेच्या आईचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला आहे। सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 29 वरती पोहोचलेली आहे। सांगलीमध्ये सातत्याने रुग्णसंख्या ही वाढते आहे। सांगलीतील शिराळामध्ये आता एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे। सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 29 वरती पोहोचलेली आहे। याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत स्वप्नील एरोंडलीकर, आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, काय आहे अधिकची माहिती? शिराळ तालुक्यातील निगडी या गावातील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेले, त्याच्या आईचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आलेला आहे। एकूण 11 जणांचा रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यातील आज या तिच्या आईचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला आहे। आणखी काही जणांच्या संपर्कात आलेले आहेत, त्यांचा देखील आता तपास आरोग्य यंत्रणेमार्फत करत आहेत। सुनील, निश्चितच धन्यवाद स्वप्नील सविस्तर माहितीसाठी। तर सांगलीतील शिराळ तालुक्यामध्ये एकाला कोरोनाची लागण झालेली आहे। कोरोनाबाधित महिलेच्या आईचा रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आलेला आहे।